गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय असतात बँक म्युच्युअल फंड सोनं असे अनेक आणि अने आता चोरांना देखील असे पर्याय आवडताना दिसत आहेत कारण वर्ध्यातल्या घरफोडीमध्ये गर, चोरांनी दोनशे वीस ग्रॅम सोनं आणि दीडशे ग्राम चांदी असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला आणि घरफोडीतील हे सोनं मणकपुरम गोल्ड लोनमध्ये गहाण ठेवून कर्ज उचलत असल्याचं सा तपासात उघड झालं आहे पोलिसांनी हे सोनंही जप्त केलंय तर रसायनी पेण दादर कोलाड रोहा माणगाव म्हसळा परिसरातल्या चोरांनी घरफोडी करून चोरीचा माल वर विकणाऱ्या टोळीच्या मुस्क्या देखील आवळण्यात पोलिसांना यश आलं दरम्यान या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे सोन्याचा ऐवज आणि सोबतच छत्तीस मोबाईल चार लॅपटॉप दोन गाड्या असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय तर यापैकी काही वस्तू या ओएलएक्स या, या साईटवर ऑनलाईन विकल्याची कबुली देखील या चोरांनी दिली आहे